पालघर जिल्ह्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येनं असून जंगल भागातील राहणारी ही आदिवासी कुटुंब वनसंपत्तीवर उपजीविका करतात नाहीतर मोलमजुरी करून पोट भरतात आपल्या पाड्याजवळ असलेल्या एखाद्या गावा शहरात येऊन मजुरी करायची आणि मिळणाऱ्या पैशात गुजराण करायची ही त्यांची जीवन पद्धती आहे चिखले इथेच मी राहणार तालोखा डहाणू जिल्हा पालघर पोस्ट चिखला इथला मी चिखला रावती पाडायचा पहिली माझी जागा दीड एकर होती दीड एकरमध्ये मी चिकू लागवड होती माझी मग मार्फत मला हे शिकवणी केली खुर्शी केंद्राने ते पद्धतीने मग मीने जागा विकत घेतली साडेतीन एकर वाडी दुसऱ्यांची त्याच्यातून आम्हाला बराच फायदा झाला मग मी शेतीमध्ये चांगली उत्पन्न काढून आणि दुसरे शेतकरी पण माझे बरोबर चांगले पद्धतीने शेती करायला लागले या आदिवासींना शेतीकडे वळवण्याचा प्रयोग कोसबाड हिलच्या कृषी विज्ञान केंद्रानं काही वर्षांपूर्वी केला आदिवासी बागायतदार ही जी संकल्पना आहे ही कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांनी चांगल्या रीतीने याची अंमलबजावणी केली त्यावेळेचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्राध्यापक मोहन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजणांनी ह्या ही आदिवासी बागायतदार ही संकल्पना इथं याचं आयोजन केलं होतं आपल्याला माहिती असेलच की ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात जवळजवळ साठ टक्क्याहून अधिक लोक ही आदिवासी समाजाची आहेत मूळचा हा आदिवासी पट्टा जो आहे हा ठाणे जिल्हा जो आहे त्या जिल्ह्याचं मुख्य पीक म्हणजे भात आहे आणि इथल्या आदिवासी शेतकरी ह्या शेतीवरच त्यांची उपजीविका असल्याने आणि त्यांचा मुख्य पीक हे भात असल्याने नुसतं त्याच्यातून फारसं फायदा मिळत नव्हता आणि म्हणून मग कृषी विज्ञान केंद्राने त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे नदी आहे किंवा नाले आहेत मग तिथल्या बाजूच्या शेतकऱ्याने एखादी चिकूवाडी किंवा आंबावाडी अशी विकसित करावी असा त्या ठिकाणी उद्देश त्या आदिवासी बागायतदार पिढ्यानपिढ्या मोलमजुरी करीत जगणाऱ्या आदिवासी समाजात आदिवासी बागायतदार ही संकल्पना रुजवणं आणि राबवणं ही गोष्ट तशी सोपी नव्हती मालकाच्या सांगण्याप्रमाणे मजूर म्हणून शेतात राबणारे आदिवासी या योजनेत शेतकरी बनून स्वतःची जमीन कचणार होते त्यासाठी त्यांना शेती पिकांची माहिती करून देणं गरजेचं होतं ते काम कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रानं केलं जवळजवळच्या ह्या चिखला कोसबाड जांबुगाव असवाली ह्या आजूबाजूच्या गावातल्या दहा गावातून मिळून जवळजवळ साठ शेतकऱ्यांचे असे ग्रुप तयार केलेले साठ जणांचे आणि ह्या आदिवासी बागायतार म्हणून आम्ही तयार केले सुरुवातीला त्या शेतकऱ्यांना आम्ही दापोली कृषी विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे त्यांची सहल नेली होती त्या सहलीमध्ये त्यांना दाखवलं की ती कसे शेतकरी ते भाजीपाला लागवड करत आहेत कसे शेतकरी त्यांचे आंबा लागवड करत आहेत याची चांगल्या पद्धतीने त्यांचा आधी मानसिक बदल आम्ही त्या दृष्टीने सहलीच्या माध्यमातून तयार केला आणि मग इकडे आल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी ठरवलं की आपण जसं इतर दापोलीला बघितलं त्या ते पद्धतीने आपण ह्या आपल्या बागेत पण आपण ह्या चिकूची आणि आंब्याची आणि इतर ठिक फळपिकांची लागवड करू जी या ठिकाणी कोकणामध्ये अतिशय चांगल्या हवामानात या कोकणच्या वाढणारी ही फळपिकं आहेत आणि त्या दृष्टीने त्याचं जे प्रशिक्षण आहे तांत्रिकदृष्ट्या ती सगळी माहिती कृषी विज्ञान केंद्राने त्यांना दिली आणि मग खऱ्या अर्थाने लागवडीस सुरुवात झाली कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राच्या अभिनव प्रयोगाला आदिवासी समाजातील अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मजुरीकडून ते स्वतःच्या शेतीकडे वळले त्यामुळे शहरात न जाता गावातच राहून आदिवासी शेती करू लागले पहिला मी बाहेर बरोबर दुसऱ्याची वाडीत मी कामाला जात होतो वर्डाची हारी मग तिथे आम्हाला मजुरी काय दोन रुपये मजुरी तेव्हा आम्हाला पडवडत नाही आमची जमीन इथे वडिलांची होती दीड एकर जमीन होती तिथे आमचा एक कलंगड करून डॉक्टर होता एक कोसबॉर्ड केंद्रामध्ये उडाडे सर होता त्यांनी मला मार्गदर्शन केलं काय हे शेतीमध्ये तू कुठली लागवड करेल तर मग त्यांनी मला बरेच मार्गदर्शन केलं तर मग मी तिथे के जातो आदिवासी लोकांचं टेंडिंग जातो दाप दापोलीला तिथे घेऊन गेलं तिथे मला ते मार्गदर्शन केलं मोठ्या मोठ्या वाड्या दाखवल्या लहान वाड्या दाखवल्या त्याच्यात काय काय करायचं तर मग ते पद्धतीने मी इथं शेतीवर चालू केलं चिकूच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेल्या डहाणू तालुक्यातील आदिवासींच्या अनेक पिढ्या चिकू बागेत मोलमजुरी करण्यात गेल्या त्यामुळे चिकूच्या बागेची निगराणीची त्यांना माहिती होती गरज होती ती तंत्रज्ञानाची साहित्य सामुग्रीची आणि मार्गदर्शनाची एकोणीसशे नव्वद पासून ही संकल्पना आम्ही राबवायला सुरुवात केली त्यामुळे ह्या कोकणच्या आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये अशी ह्या हवामानात हो पोषक असणारं चिकूचं झाड चिकूची वाडी आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली लागवड ला करायला इथल्या शेतकऱ्यांना त्यासाठी प्रवृत्त केलं त्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा जो वि कृषी विभाग आहे त्यांनी आम्हाला चांगल्या रीतीने म सहाय्य केलं शिवाय पाण्याची व्यवस्था जी यांच्या बाजूला नदी आहे नाले आहेत तर त्या त्या ठिकाणी डिझेल इंजिनसाठी इरिगेशन डिपार्टमेंटने चांगली मदत केली आणि अशा सगळ्यांच्या समन्वयाने ह्या शेतकऱ्यांना एक चांगले बागायतदार होण्यास प्रवृत्त म्हणजे चांगले बागायतदार दृष्टीने झाले हे त्याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण रमण विलात यांचं आपण उदाहरण घेऊ शकतो त्याचबरोबर इथले कृषी विज्ञान केंद्र त्या वर्षापासून आतापर्यंत जवळजवळ म्हणजे दोन हजार चौदापर्यंत जवळजवळ दोन हजार साठ आदिवासी बागायतदार या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये आम्ही काय करतो की कृषी विज्ञान केंद्र ह्या शेतकऱ्यांना सहल पुन्हा प्रगशित शेतकऱ्यांशी गाठीभेटी घालून देतो त्यांच्या वाड्या दाखवतो आणि त्यांना जे काही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे तंत्रज्ञान आहे ते आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो उदाहरणार्थ चिकूची लागवड कशी करावी चिकूची सुरुवातीला कलमं कशी तयार करावी इथपासून ते शेवटपर्यंत त्यांना ते ते प्रशिक्षण देतो चिकूचं चिकूला खत कसं घालावं पाणी कसं द्यावं त्यानंतर चिकूचे काही कीड रोग आहेत कीड कोणकोणते आहेत आत्ताचा जास्त हवामान बदलामुळे काही रोग होतात तर त्याचंही आम्ही प्रशिक्षण आता सुरू म्हणजे देतो आम्ही या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आणि त्याचा हे इथले शेतकरी जे बागायतदार आहेत ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्या अवलंबन करतात आणि इतरांनाही त्याचं ते दाखवत असतात रमण विलात यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी शेती करता करता जमीन विकत घेऊन चिकूच्या बागाही विकसित केल्या माझी दीड एकर जमीन होते त्याच्यातून मी हिने साडेतीन एकर जागा विकत घेतलेली आणि कोसबाड किवी विके मार्फत ह्याने आम्हाला फ बरीच मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आमचा बराच फायदा झालेला आहे आणि दुसरी कलंगडा डॉक्टर आणि उडाडे सर होते यांनी आम्हाला जागोजागो नेऊन दुसरे शेतकऱ्याचे बागाईत दाखवून कसे पद्धतीने लागवड करायची ती आम्हाला शिकवले आणि कोई कलम खुटी करायचं ते पण शिकवले सर्व कशी खुटी मारायची आणि कसे कोई कलम करायचे ते पण शिकवलंय आणि जांभूल कसे कलम करायचे कापूस कसा बांधायचा कसा दोरा बांधायचा ते सर्व पद्धतशीर शिकवलं ते त्याने विक्री याकडे ते जातीनं लक्ष देत असतात हे चिकूचे बागाईसाठी आम्ही वर्षातून दोन वेळा खत टाकतो चांगली चिकूची वाढ होण्यासाठी आणि आठ आठ दिवसांनी चिकूला पाणी देतो आणि चिकूची क्वालिटी चांगली वाढतो पाणी दिल्यावर खत टाकल्यावर चांगल्या पद्धतीने मग आम्ही माणसाला बेड निकाल काढायला तोडायला देतो ते तोडल्यावर चिकू नेऊन आमची पाण्याची टाकी आहे तिथे आम्ही धुवायला देतो धो दो धवल्यावर आम्ही साईटला चिकू गोणी खाली करतो तिथे क्वालिटी चांगली पद्धतीने आम्ही निवडतो तीन क्वालिटीचा माल काढतो आणि मोठा आणि त्याच्याहून लहान त्याच्यापेक्षा लहान तीन क्वालिटी काढतो मालना आम्ही मार्केटला वासी मार्केटलं गोणी पॅकिंग करून आम्ही पाठवतो माल गाडी येतो आमचे चिखला रेल्वे फाटक पाय येतो तिथून डायरेक्ट जातो वासी मार्केटला आम्ही त्याच्यावर माझं नाव आणि त्याच्यावर कलरचा मार्का देऊन डायरेक्ट गोने पेकिंग हे ना वाशी मार्केटला होतं तिथून आम्हाला बिल मिळतो आठ दिवसांनी सोमवार ते सोमवार इथे बिल डायरेक्ट येतो उत्तर कोकणातील भातशेती करणारे अनेक शेतकरी आता भाजीपाला पिकवू लागले आहेत रमण विलात हे चिकू बागेच्या बरोबरीनं भाजीपाल्याची शेती करीत असतात पहिलं इस्टार्टला भात शेती होती त्याच्यात मिरची लागवड करायचं मग मी ही चिकू लागवड करली ह्याच्यात मला बरीच उत्पन्ना चांगली भेटली त्याच्यानंतर मी हिने बरीच उत्पन्न काढली त्याच्यात तर थोडी थोडी करताना म्हणजे माझी उत्पन्न वाढत गेली आणि दुसरी लोकाला पण मी थोडं मार्गदर्शन केलं माझी बघून बघून आमच्या इकडे शंभर दीडशे लोक शेतकरी ह्याच्यात पाच दहा मिलोंना बोरिंग केलं ना सर्व लागवड करा चालू केली हे पद्धतीने आमची बरीच इकडची शेतीमध्ये अवलंबून लोकांचं काम मिळायला लागलं बाहेर जात होते ते आता स्वतःची शेती करायला लागले हे पद्धतीने आमचं हे चिखल्यामध्ये बरीच फायदा झाला लोकांचा आहे शेतीकडे वळलेल्या आदिवासींची क्रयशक्ती वाढली आहे हाती पैसा आल्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा स्तरही उंचावला आहे अशा पद्धतीने आपण केलं तर चिकूचा संपूर्ण ज वाढीचं व्यवस्थापन म्हणजे बागेचं व्यवस्थापन जर चांगलं केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगला, आप चांगला फायदा या इथून मिळू शकतो आणि जे शेतकरी भात शेतीवर अवलंबून होते तर आता त्यांच्या वाड्या झाल्यामुळे त्यांची संपूर्ण वर्षभर त्यांचा पैसा त्यांच्या हातात खेळत राहतो त्यांची जी क्रयशक्ती आहे ती वाढली त्यामुळे त्यांचं उत्पन्न उत्पादन आणि उत्पन्न याच्यात दोन्ही दृष्ट्या वृद्धी झाली आणि चांगल्या री राहणीमानाचा दर्जा त्यांना प्राप्त झाला त्यांचा सारा स्तर जो आहे सामाजिक स्तर आहे आर्थिक स्तर आहे तो उंचावण्यास या आदिवासी बागायतर या संकल्पनेमुळे चांगली मदत झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही माझी जागा होती तिथे ही चिकूसाठी हवामान चांगले आहे आपले चिकू नारेलसाठी चांगली आहे त्याच्यासाठी जो आपण लागवड करायची असेल शेतकऱ्याला तर मार्गदर्शन कोसबाड के केंद्रामध्ये तरी करा नाही तर सुधे माझ्याशी तरी करा जेव्हा मी तुम्हाला सुधे मार्गदर्शन करीन लागवड कशी करायची आपल्याला ही जागा नारिल चिकूसाठी चांगले आहे आंबेसाठी कोरडी हवा आहे त्या पद्धतीने मी सुद्धा बोलून शकेन आणि ते पद्धतीने आमचं मार्गदर्शन झाला झालं म्हणजे केवी खाता कृषी खात्या आणि शिक्षणामुळे ति ते लोकांनी माझ्याबद्दल बराच हे फायदा केला बायको आणि पोरं आम्हाला एकत्र एक मदत करून वाडीमध्ये चिक चिकुलं पाणी द्यायचं खत टाकायचं सर्व मदत करतात म्हणजे आमचे घरच्या माणसांनी पण बरंच सपोर्ट दिला पद ले ले त्या पद्धतीने आमचा चांगलं घर चालतो असं आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्या सांगण्यालाही वजन प्राप्त होतं त्यामुळेच चिखलमेटच्या रमण विलात यांचा संदेश शेतकरी बांधवांना निश्चितच प्रेरक ठरेल असे म्हणावेसे वाटते शेतकरी लहान असो वा मोठा आताच्या काळामध्ये त्याला पूर्णपणे शेती उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही अनिश्चित पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत शेतीबरोबर एखादा जोडधंदा केला तरच अल्पभूधारक शेतकरी तरू शकतो दोन पैसे मिळवू शकतो ही गोष्ट ध्यानात घेऊन संगमनेर तालुक्यातील खुर्द गावच्या साहेबराव मला सुरुवातीला साधारण अडीच पावणे तीन एकर शेती होती आणि अडीच या तीन एकर शेतीमध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यात भागत नव्हता म्हणून मी दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी म्हणून काम करण्यात जात होतो परंतु एक शेतीला जोडधंदा म्हणून एक कल्पना सुचली की आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे तर एक दूधधंदा म्हणून एक छोटासा दूध धंदा म्हणून एक व्यवसाय होता परंतु त्यालाही दूधधंद्याला एक आणखी जोड म्हणून गांडूळ खत व्यवसाय एक संकल्पना मनामध्ये आली आणि ती संकल्पना मनात आल्यानंतर आपण काहीतरी एक धंदा चांगल्यापैकी केला पाहिजे व्यवसाय केला पाहिजे म्हणून गांडूळ खताकडे मी वळवलो जो व्यवसाय करायचा त्याच्या खोचा त्यातील अडीअडचणी जाणून घेणं महत्त्वाचं असतं क्रांती फार्मर्स क्लबमध्ये साहेबरावांना गांडूळ खत निर्मितीची माहिती मिळाली तर कृषी विज्ञान केंद्रानं त्यांना खतासाठी गांडूळ कल्चरची मदत केली आणि येतं गांडूळ खताकडं वळल्यानंतर गांडूळ खतं हे कुठं बनवतात कसं बनवतात हे काही आम्हाला पूर्ण माहिती नव्हती मग आमच्या या धाडखुर्दमध्ये क्रांती फार्मस क्लब म्हणून एक संकल्पना फार्मस क्लबची संकल्पना ही कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथून माहिती मिळाली आणि त्या फार्मस क्लबमध्ये मी त्यांना जॉईन झालो आणि त्या फार्मस क्लबच्या माध्यमातून मला कृषी विज्ञान केंद्राने दोन किलो गांडूळ कल्चर एकोणीसशे नव्याण्णव साली दोन किलो गांडूळ कल्चर मला दिले त्यांची संकल्पना होती की प्रत्येक गावामध्ये सेंद्रिय शेती माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गांडूळ खत युनोट हे तयार झाले पाहिजे स्वत प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळ खत तयार केलं पाहिजे आणि स्वतःच्या शेतीमध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे या संकल्पनेतून मला त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवला जे दोन किलो गांडूळ कल्चर दिलं त्यामध्ये मी दहा फूट लांब तीन फूट रुंद आणि दोन फूट लांबीचा एक बेड तयार केला आणि त्या बेडपासून मला त्या बेडमध्ये दोन किलो गांडूळ कल्चर टाकून मला साधारण दोन महिन्यामध्ये पाच ते सहा बॅग गांडूळ खत मिळालं महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत गांडूळ खत युनिटसाठी काही अनुदान मिळतं हे ज्यावेळेस मला माहिती मिळते त्यावेळेस जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांच्या यांना मी भेटलो आणि त्यांनी मला तालुका कृषी विभागामध्ये जायला सांगितलं आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांग हे सांगितलं की आपल्याकडे गांडूळ कल्चर युनिटसाठी एक अनुदान आपल्याकडे उपलब्ध आहे तर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारला मी युनिट चालू केलं त्यातून मला थोडा थोडा फायदा मिळत गेला माझ्या स्वतःच्या शेतीसाठी मी त्याचा वापर करत होती गांडूळ खत निर्मितीतील सुरुवातीच्या यशामुळे साहेबरावांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ खत तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला पुढं नंतर मी काहीतरी व्यवसायात जास्त प्रमाण चालू करावं म्हणून कल्चर सेंटर युनिट मी दोन हजार एकला चालू केलं आणि दोन हजार एकला कल्चर सेंटर युनोटमध्ये मला कृषी विभागाने कल्चर सेंटरचा एक प्रस्ताव दाखल करून माझं ती मंजूर करून मला त्यांनी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कृषी विभागामार्फत मला त्यावेळेस मिळालं आणि ते अनुदान मिळाल्यानंतर पुढे जाऊन म्हटलं आता आपल्याला काहीतरी मोठ्या प्रमाणात यात वाढ केली पाहिजे म्हणून मी त्या दोन बेडचं एक से कल्चर सेंटर तयार करून तीस बाय छत्तीसचं एक नोट बांधकाम केलं आणि तीस बाय छत्तीसच्या नोटमध्ये मी साधारणपणे चार ट्रॅक्टर शेणखत बसेल एवढं मी बेड लावलेत आणि त्याचे साधारण आठ बेड झाले आठ बेडमध्ये मी आ, मला त्यापासून साधारणपणे एक ऐंशी ते नव्वद बॅग गांडूळ खत मिळालं आणि ऐंशी ते नव्वद बॅग गांडूळ खत मिळाल्यानंतर मी ते माझ्या स्वतःच्या शेतीत वापर करून ते बाहेर विक्रीसाठी काही आपल्याला करता येईल का म्हणून मी शेतकऱ्यांकडे गेलो सेंद्रिय शेतीचं महत्त्व ओळखलेल्या साहेबरावांनी स्वत तयार केलेलं गांडूळ खत आपल्या शेतामध्ये आणि मागेत वापरलं त्यानंतर उरलेल्या खताच्या विक्रीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले शेतकऱ्यांशी मी प्रथम त्यांची त्यांना पूर्ण माहिती दिली की ओवानो आपल्याला कालांतराने हे सेंद्रिय शेतीकडे जावं लागेल आणि सेंद्रिय शेतीकडे जाऊन आपल्याला जास्तीत जास्त रासायनिक खताचा जे प्रमाण आहे हे प्रमाण कमी करून हे सेंद्रिय खतांचाच वापर करावा लागेल आणि कालांतराने आपल्याला आपले जे हे सेंद्रिय शेतकी शेतीय माल जे आपण केमिकलना जे वापर करून खतं टाकून जे शेती माल पिकवतो त्याला कालांतराने बाहेर देशामध्ये याला मागणी राहणार नाही शेवटी त्यापासून वेगवेगळे दुष्परिणाम होऊ राहिले म्हणून आपल्या सेंद्रिय शेतीकडे जावे असे शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मी श स्वतःचा शेत गांडूळ खत व्यवसाय आणि गांडूळ खताची माहिती हे प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मी गांडूळ खताला शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन साहेबराव भांड यांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचं ठरवलं आणि अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मी एक छोटा व्यवसाय सुरुवातीला चालू केला आणि या छोट्या व्यवसायानंतर शेतकऱ्यांची गांडूळ खताकडे मागणी वाढली गांडूळ खताची मागणी वाढल्यानंतर हळूहळू मी या आठ बेडपासून दहा बेड तयार केली दहा बेडपासून मी एक पंधरा वीस बेडपर्यंत गेलो नंतर मी विनो जास्तीत जास्त व शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर आपण व काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालू केला पाहिजे म्हणून मी थोडं बँकेच्या अर्थसहाय्याकडे मी वळवलो की आपल्या कोणत्या बँकेकडून आपल्याला पैसा उपलब्ध होईल आणि आपण मोठ्या प्रमाणात कमर्शियल बेसवर व गांडूळ खोत विनोट आपण चालू करू शकतो अशा या माध्यमातून मी आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडे मी गेल्यानंतर त्यांना सरां त्यांना सांगितलं की व मला गांडूळ खोत हा कमर्शियल बेसवर मोठ्या प्रमाणात चालू करायचे शेतकऱ्यांची मागणी ही गांडूळ खताकडे आहे सेंद्रिय शेतीकडे शेतकरी हे वळतात तर यासाठी आम्हाला गांडूळ खत चालू करायचे तर मला अर्थस्थाय्य थोडी मदत पाहिजे की गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्याची विक्री झाल्यानंतर मी तुमच्या आपले बँकेचे पैसे हे कर्ज हे फेडेल म्हणून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सात लाख रुपयाचं कर्ज हे मला त्यांनी मिळवून दिलं आणि त्यानंतर नाबार्डमार्फत हे मला त्यापासून दीड लाख रुपये सबसिडी जे गांडूळ कल्चर वर्मी कल्चर हॅचेरी युनिट प्रॉडक्ट म्हणून जे आहे तर त्याचं मी प्रकरण केल्यानंतर मला त्यांनी दीड लाखापर्यंत सबसिडी ही नाबार्ड मार्फत मला मिळालेली आहे शेतीपूरक व्यवसायातील एक प्रयोग म्हणून गांडूळ निर्मिती करणारे साहेबराव भांड आज अनेक शेतकऱ्यांना गांडूळ खत कसं तयार करावं याचं मार्गदर्शन करत असतात शेतकरी बंधुनो गांडूळ खत तयार करणं ही फार अवघड अशी प्रोसेस काही नसून एक सोपी पद्धत आम्ही इथं राबवलेली आहे तर यासाठी आपल्याला फक्त गांडूळ खत तयार करण्यासाठी फक्त सावलीची आवश्यकता आहे तर कोणते झाडाखाली असो किंवा आपण एखाद्या पाचराचं छप्पर असो किंवा पत्र्याचं शेड असो त्याला सावली फक्त पाहिजे तर यासाठी आपण साधारण एक दहा बाय दहाचं एक छपरा छप्पर जर असेल तर त्यासाठी खाली फक्त कोबा करणे गरजेचं आहे की जेणेकरून टनक भाग गांडूळ हे जमिनीमध्ये निघून गेले नाही पाहिजे याच्यामध्ये कोब्यावरती आपण दहा फूट लांब तीन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचं असे बेड तयार करायचे तर या बेडमध्ये सुरुवातीला पाला पाचोळा त्यात गवत असो उसाचं पाचळा असो किंवा जे गायी वगैरे किंवा जनावरं जे खात नाही ते मटेरियल असो जे वेस्टेज मटेरियल ते आपल्याला साधारण जे पाच ते सहा इंचाचा लेअर द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती साधारण एक ते दीड फुटापर्यंत हे शेणखत टाकायचं आणि शेणखत टाकून त्यावर पाणी मारून ते पाणी मारून थंड करायचं आणि त्याच्यामध्ये दहा फूट लांब तीन फूट रुंद आणि दोन फूट उंचीचा बेड तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन किलो गांडूळ कल्चर त्यात सोडायचे दोन किलो गांडूळ कल्चर सोडल्यानंतर त्याच्यावरती पोत्याने वारदा टाकून आपण पूर्ण ते झाकून ठेवायचं की जेणेकरून त्याला वापसा कंडिशन राहील अशी आपण दिवसाड त्याच्यावरती साधारण दहा ते पंधरा लिटर पाणी टाकायचं आणि दहा ते पंधरा लिटर पाणी टाकल्यानंतर आपल्याला सात ते आठ दिवसामध्ये म्हणजे चहा पावडरसारखी त्या गांडुळांची विष्ठा आपल्याला दिसेल आणि गांडुळाची विष्ठा दिसल्यानंतर आपण समजायचं की आपलं गांडूळ खत युनिट हे चांगल्यापैकी चालू झालेलं आहे तर असं आपण साधारण बत्तीस ते पस्तीस दिवस हे पाणी मारण्याची प्रोसेस करायची आणि त्यानंतर पूर्ण बेड हा गांडुळांनी त्यांचं खाद्य खाऊन ती गांडुळांची विष्ठा म्हणजेच गांडूळ खत तयार होऊ आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर आपण आठ दिवस पाणी मारायचं बंद करायचं आणि आठ दिवस पाणी मारायचं बंद केल्यानंतर छोटी छोटी ढीक तयार करायची आणि छोटी छोटी ढीक तयार करून आपण ती ढीग आपल्या सा चाळणीमध्ये चाळून घ्यायची आणि चाळणीत चाळल्यानंतर त्याच्यामध्ये चाळून जे खत निघेल ते खत आप, आपल्या बॅगमध्ये भरायचं बॅगमध्ये भरून बॅगचं वजन करायचं आणि बॅगचं वजन करून आपण तिथे पॅकिंग करून ते, ते गांडूळ खत विक्रीसाठी आपलं उपलब्ध करू शकतो शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावं यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या मार्गानं शेतकऱ्यांना सहाय्य करत असतो मी शिंदे बिहार कृषी सहाय्यक दाळ खुर्द मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय संजय यांच्या आधी असतं दाळ खुर्द ते काम करीत आहे मी आपल्या गांदोळ खट कल्चर सेंटरसाठी साहेबराव भांडे यांना सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पंचवीस हजार रुपये अनुदानावर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर पंचवीस बाय प वीसचं छोटं सेंटर चालू केलं नंतर शेतकऱ्यांना खर्च कमी येण्यासाठी उत्पादन खर्च कमी होण्यासाठी गांडूळ खताचा वापर होण्यासाठी करावा यासाठी आम्ही हे कल्चर सेंटर सुरू केलेलं आहे व यांच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ दो दो दोनशे लोक शेतकऱ्यांना छोटे छोटे युनिट स्थापन करण्यासाठी सहकार्य सा केलेलं आहे व व उत्पादन खर्च कमी होऊन उत्पा ना शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक कसे भेटतील यासाठी आम्ही गांडूळ खताचा वापर सुरू केला आहे व सन दोन हजार चौदा तेरा चौदामध्ये आम्ही इथं सेंद्रिय शेतीवर ऊस आधारित शे सेंद्रिय शेती शाळा आम्ही या दाढ फुर्दमध्ये घेतलेली आहे व लोकांना याच्यापुढे पूर्ण अजून सहकार्य करण्यासाठी आम्ही तालुका कृषी आधी कार्यालय संगमजर यांच्याशी संपर्क साधावा असे मी आवाहन करीत आहे शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत शेतकऱ्यांना सदैव शेती काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि शेतीपूरक उद्योग या संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतो यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता त्यांना एक प त्याच्याबद्दल अजून थोडाफार हातभार लागावा त्यांच्या उत्पन्नामध्ये त्यासाठी आपण शेतीपूरक उद्योगाला जास्त प्राधान्य देतो तर शेतीपूरक उद्योग उद्योगामध्ये म महात्मा फुले कृषी विद्यापीठ गो संशोधन गांडूळ खत त्या शिळीपालन मेंढीपालन संदर्भात सदैव मार्गदर्शन करत असतं यामध्ये आपण साहेबराव भांड खुर्द बुद्रुक तालुका संगमनेर यांना गांडूळ खत संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्या मार्गदर्शनामुळं त्यांना शेतीबरोबर एक दुसरं उत्पन्नाचं सोर्सही उत उपलब्ध झालेला आहे यामुळे नुसतं दु उत्पन्ना सोर्सच नाही तर त्यांनी रोजगार निर्मिती ह्या गावामध्ये केलेली आहे त्यामुळे शेतकरी माझं आव्हान आहे की त्यांनी नुसतं शेतीवर अवलंबून न राहता साहेबराव भांड यांच्यासारखं गांडूळ खत प्रकल्पसुद्धा सगळ्यांनी स्थापन करावं किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कृषीपूरक उद्योग वि कृषी विद्यापीठाच्या सल्लांनी स्थापन करावं सुरुवातीला केवळ दोन किलो गांडूळ कल्चर वापरून गांडूळ खत बनवणारे साहेबराव आज स्वतःच्या ब्रँडचं गांडूळ खत विकत आहेत या यशाचं श्रेय ते अनेकांना देत असतात जिथं मी दोन किलो कल्चरपासून सुरुवात केली दोन किलो कल्चरपासून सुरुवात करून दोन बेडपासून मी गांडूळ खतीवर सुरुवात करून आज मी आमच्या ह्या दाडखुर्दगावी इथे सर्वसाधारणपणे एक दोन महिन्याच्या लॉटमध्ये मी चाळीस ते पंचेचाळीस मेट्रिक टन इतकं गांडूळ खत तयार करून शेतकऱ्यांचा योग्य भावात शेतकऱ्यांना मी इथून उपलब्ध करून देतो आहे आणि मला एक माझ्या स्वतःच्या शेतीला जोडधंदा म्हणून चांगल्यापैकी मला यो एक उद्योग व्यवसाय हा चांगल्यापैकी तयार झालेला आहे हा गांडूळ खत व्यवसाय हा तयार करण्यासाठी मला आपल्या बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र पायरे बाबळेश्वर येथील सर्व सायंटिस्ट प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर गायकवाड साहेब कृषी विभागाचे जिल्हा कृषी अध्यक्षक तालुका कृषी अधिकारी आमचे कृषी सहाय्यक बी आर साहेब तसेच आपल्याच कृषी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉक्टर सदापळ साहेब तसेच वामन साहेब व पाटील साहेब यांनी मला वेळोवेळी सहकार्य करून या माझ्या शेतीच्या शेतीला जोडधंदा म्हणून जे गांडूळखत तयार केले या गांडूळ खत व्यवसायाला वेळोवेळी त्यांनी मला मार्गदर्शन करून हे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या प्रतीचं गांडूळ खत देण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल ये संपूर्ण जे श्रेय आहे हे संपूर्ण आपल्या या अधिकाऱ्यांना आणि या संस्थांना हे गांडूळ खताचं श्रेय हे माझ्याकडून जातं कृषी क्षेत्रामध्ये होणारे बदल जाणीवपूर्वक लक्षात घेऊन जोड व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मितीकडे वळलेल्या साहेबराव भांड यांचे अनुभवी बोल शेतकरी बांधवांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील शेतकरी बंधूंनो मी ज्यावेळेस गांडूळखत प्रकल्प व्यवसाय चालू केला त्यावेळेस के ही स्वतःला एक भीती वाटत होती की आपण हा व्यवसाय पुढे चालेल की नाही परंतु एक चांगल्या प्रकारचं चा, चांगलं उत्तम प्रकारचं चा जर आपण आपलं प्रोडक्शन जर केलं तर आणि त्यापासून जर आपल्याला चांगल्या उत्पादन जर मिळालं तर शेतकरी हमखास आपल्याकडून हा हे गांडूळखत विकत घेऊन स्वतःच्या शेतीसाठी वापर करतात म्हणून मी सुरुवातीला जे एकदम छोट्या प्रमाणामध्ये जे गांडूळ खत युनिट तयार करून गांडूळ खत तयार करून मोठ्या प्रमाणात ते चालू केले नंतर की याचं जे शेतकऱ्यांना जो अनुभव आला शेतकऱ्यांना त्यापासून जे, जे उत्पादन चांगल्या प्रकारे मिळालं तर हे याचे संपूर्ण ही जे आहेत खताची क्वालिटी याच्यामुळं लोक माझ्याकडे येऊन खत घेऊन जातात तसंच शेतकरी बंधून आपणही बी चांगल्यापैकी जर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण गांडूळखत खत युनिट तयार करू शकता किंवा आपल्याला एक शेतीला जोडधंदा म्हणून एक चांगलं गांडूळ खत युनिट आणि इतरही गांडूळ खतासारखेच इतरही जोडधंदे शेतीला जोडधंदे स्मॉल फेज इंडस्ट्रीजसारखे छोटे छोटे उद्योगधंदे आपल्या स्वतःच्याही शेतीला म्हणून आप जोडधंदा म्हणून करू शकतात त्यासाठी सुरुवातीला मी जे गांडूळ खत हे आपल्या स्थानिक पातळीवर स्थानिक एक जिल्ह्यामध्ये गांडूळ खताची विक्री होत होती परंतु हळूहळू जसजशी दस प्रसिद्धी आणि प्रचार आणि प्रसार होत गेला तस तसं माझ्या ह्या गांडूळ खत युनिटमधून सोलापूर बीड औरंगाबाद नाशिक पुणे आणि एवढंच नसून तर बाहेर पर राज्यामध्ये गुजरात त्याच्यानंतर पश्चिम बंगाल कलकत्ता आणि ओरिसा या राज्यामध्येही गांडूळ खत आपल्या ह्या विठ्ठल रुक्मिणी गांडूळ खत प्रकल्पातून हे शेतकऱ्यांनी इथून घेऊन गेलेले आहेत आणि ज्यांना कोणाला शेतकऱ्यांना व चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार करून आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वापर करून जर आपल्याला बाहेर विक्रीसाठी एक जोडधंदा तयार करायचा असेल तर आमच्याशी तुम्ही येऊन स संपर्क साधा आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन गांडूळ खत उत्पादन तयार करण्यासाठी मिळेल योग्य शेतीपूरक व्यवसायाची निवड तिला तज्ञांच्या मार्गदर्शनाची जोड आणि अथक प्रयत्न यातून साकारलेली गांडूळखत निर्मितीची ही यशोगाथा नवविचारी शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन जाईल